तुम्ही जसे आहात तसेच समोरच्या व्यक्तीने असावं अशी अपेक्षा करण्यात अर्थच नाही, कारण एकत्र चालायचे म्हणून तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा उजवा हात तुमच्या उजव्या हातात घेऊ शकत नाही। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जग भित्र्याला घाबरवतं आणि घाबरवणाऱ्याला घाबरतं, म्हणून कधीच कुणाला घाबरायचं नाही। दुःख हे बैलाला सुद्धा कोकिळेसारखं गायला लावतं। तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असे तोवरच टिकतं। आयुष्य म्हणजे काय? तर माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो, आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त त्याला नाव असतं पण श्वास नसतो। नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य होय। कधी कधी संकटं आली की दोन पावलं मागे सरकणेच हिताचे असते। वाघ दोन पावलं मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी सरकतो। जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो तोच काळाच्या पुढे जाऊ शकतो। आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला। आपले दुःख मोजक्या 1% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण 50% लोकांना त्याची काहीच पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो। आजोबांनी दिलेला एक सुंदर सल्ला, सुरुवातीची 20 वर्ष परिश्रम करून 70 वर्ष आयुष्य आनंदात घालवलं पाहिजे, नाहीतर 20 वर्ष पहिली आनंदात घालवून शेवटची 70 वर्ष कठीण परिश्रम करून घालवावी लागतात। अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने एक इच्छा व्यक्त केली, मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्ख्या जगाला कळू दे की संपूर्ण जग जिंकणारा अलेक्झांडर जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला। अपयश 2 प्रकारांनी येऊ शकतं, 1 कुणाचंच न ऐकल्यानं येऊ शकतं आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचंच ऐकल्यानंही येऊ शकतं। जीवनात नातं असणं आवश्यक आहे, पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे। काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच फरक असतो की काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने तुटतात। कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहिता येईल इतकं सोपं आहे, पण निभावणं अगदी पाण्यावर पाण्याने लिहिण्या इतकं कठीण आहे। खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे, कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल। तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो, तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं, असं बनवा जे सदैव तुमच्यासोबत असेल। उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो, पण कुणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे ज्याचं मन दुखावलं गेलंय त्याला झोप लागली असेल का। तेव्हा कुणाचंही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा, आणि चुकून जर तुम्ही कोणाचं मन दुखावलंच असेल तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका। काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा। ज्ञान कधीच उड्या मारत नाही, पायरी पायरीने ते पुढे जात असते। शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा, क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका।